नमस्कार, मी प्रशांत पाटील, सह्याद्री लाइव मध्ये आपलं स्वागत। चांदोली परिसर पुन्हा पर्यटकांनी बहरला। कोरोनामुळे गेल्या 8 महिन्यांपासून बंद असणारे चांदोलीचे पर्यटन स्थळ 1 नोव्हेंबर पासून सुरू झाले आहे, त्यामुळे चांदोली परिसरात पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे। चांदोली धरण, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, गुढे पाचगणी पठार ही येथील प्रमुख पर्यटन स्थळे आहेत। चांदोली धरण पाहण्यासाठी मोफत परवाना दिला जातो, तर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पमध्ये नाममात्र शुल्क आकारून प्रवेश मिळतो। कोरोना संकटामुळे गेल्या 8 महिन्यांपासून अनेक जण घरीच आहेत, त्यामुळे आलेला कंटाळा घालवण्यासाठी अनेक जण चांदोलीकडे येऊ लागले आहेत। अशातच दिवाळीच्या सुट्ट्याही आहेत, त्यामुळे पर्यटक चांदोलीकडे येऊ लागले आहेत। पर्यटकांची संख्या वाढू लागल्यामुळे येथील स्थानिक लघु उद्योगांना चालना मिळू लागली आहे। वन्यजीव कार्यालयाच्या अभ्यागत कक्षात प्रकल्पामधील वाघ, बिबटे, गवे, अस्वल, मोर, लांडोर यांच्यासह अनेक प्राणी पक्ष्यांसह उभेऊब पुतळे ठेवण्यात आले आहेत। यामुळे पर्यटकांना पाहण्यासाठी ते खुले आहेत। चांदोली धरणावर फोटो काढण्यास पर्यटकांना बंदी आहे, मात्र सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या जाधववाडी येथील कमानीजवळ वाघ, अस्वल, बिबटे, हत्ती यासह अनेक प्राण्यांच्या आकर्षण प्रतिकृती उभ्या करण्यात आल्या आहेत। तर पर्यटक येथे सेल्फी तसेच फोटो काढण्याचा आनंद लुटत आहेत। जाधववाडी येथील आकर्षक असणारे चांदोली रिसॉर्टमधील रंगीबिरंगी पक्षी, टर्की कोंबडा, विविध प्रकारची फुले झाडे, राहण्यासाठी असणारे रूम्स व कार्यक्रमासाठी उभारण्यात आलेले सांस्कृतिक हॉल येथील सौंदर्यात भर टाकत आहेत। तर चांदोली धरणाच्या पायथ्याला पर्यटकांच्या पार्ट्याही रंग भरू लागल्या आहेत। एकूणच कोरोनामुळे ओस पडलेला चांदोलीचा परिसर आता पर्यटकांमुळे गजबजून गेला आहे। सह्याद्री लाईव्हसाठी शिराळावरून प्रताप शिंदे। नमस्कार, मी प्रियांका पाटील, कोल्हापूर। आम्ही आज सकाळी चांदोलीला चांदोली अभयारण्याला भेट देण्यासाठी आलो होतो। आम्ही इथे बऱ्यापैकी प्राणी पाहिले, एक शेकरू पाहिलं, बाज पाहिला, आणि इथलं निसर्ग सौंदर्य खूप छान आहे। इथं फिरण्यासाठी म्हणजे बघण्यासाठी खूप काही आहे। पर्यटकांना इथली माहिती व्हावी यासाठी जरा प्रशासनाने इकडे लक्ष द्यायला पाहिजे। जरा इकडे सोयीसुविधा कमी आहेत, प्रशासनाने जर लक्ष दिले तर इकडं चांगल्या सोयी होतील। प्रशासनाने इकडे लक्ष द्यावं ही माझी नम्र विनंती। चांदोली परिसरामध्ये पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागलेली आहे। चांदोलीसाठी ही आनंदाची बाब आहे, मात्र वाढती पर्यटकांची संख्या लक्षात घेता या ठिकाणी सोयीसुविधांचा मात्र अभाव आहे। शासन प्रशासन चांदोलीच्या पर्यटन विकासासाठी प्रयत्नशील आहे, मात्र हवी तशी त्याला गती नाही आहे। व्याघ्र प्रकल्प क्षेत्रामध्ये रस्ते जे आहेत ते रस्ते कच्चे का असेनात पण सुस्थितीत असायला हवेत। सध्या ते रस्ते हे नादुरुस्त आहेत। त्याचबरोबर या प्रकल्प क्षेत्रामध्ये जे प्राणी आहेत त्या प्राण्यांची संख्या वाढवायला हवी। जवळपासच्या अभयारण्यामध्ये जे प्राणी आहेत ते प्राणी आणून जर प्रकल्प क्षेत्रामध्ये सोडले तर या क्षेत्रातील प्राणी वाढतील। त्याचबरोबर पाणवटे जे आहेत त्या पाणवट्यांची संख्या वाढवण्याची गरज आहे। किलोमीटर 2 किलोमीटर अंतरावर जर पाणवठे निर्माण केले तर अनेक प्राणी हे पाणी प्यायला येतील पाणवट्यावर, आणि पर्यायानं या पर्यटकांना दिसतील। याचबरोबर या ठिकाणी फार मोठा असा गवताळ प्रदेश आहे, जवळजवळ 26,000 हेक्टर क्षेत्र एकाच जागेला आहे। त्यामुळं या प्रदेशाचा विकास केला तर अनेक प्राणी या ठिकाणी पर्यटकांना पाहायला मिळतील। जाण्याचा मार्ग एक आणि येण्याचा मार्ग दुसरा असायला हवा। सध्या एकच मार्ग या ठिकाणी आहे, त्यामुळे पर्यटकांना प्राणी दिसत नाहीत। ज्यांना दिसत आहे ते आनंद व्यक्त करत आहेत, ज्यांना दिसत नाही ते नाराजीचा सूर घेऊन या ठिकाणी परत जात आहेत। त्यामुळं प्रशासनानं याकडे लक्ष द्यायला हवं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी बोटिंगची व्यवस्था व्हायला पाहिजे। जरी पर्यटकांना प्राणी पक्षी दिसले नाही तर किमान बोटिंगचा तरी त्यांना आनंद मिळेल, आणि येथील स्थानिक बेरोजगारांना त्यानिमित्तानं रोजगार मिळेल, आणि चांदोलीच्या वैभवामध्ये त्या दृष्टीनं भर पडेल आणि येणारा पर्यटक आनंदाने या ठिकाणी परत जाईल। ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।